श्रीरामपूर तालुक्याला किती पाणी मिळतं याची मोजणी व्हावी आणि आम्हाला किती पाणी वापरायला दिलेलं आहे हे आम्हाला लेखी द्यावं. आजूबाजूचे शेतकरी ते पाणी घेतात जे माझ्या हक्काचं पाणी आहे, जे माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे, ते वरचे शेतकरी चोरून पाणी घेतात तर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही पूर्णता झाली पाहिजे. हे पाणी आपण जास्तीत जास्त पद्धतीने वापरू याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जर ते केले नाही तर उद्या आपल्याला लढायला माणसे मिळणार. परंतु 65% पाणी भरेपर्यंत वरचं पाणी खाली सोडलं गेलं पाहिजे. मग खाली पाऊस झाला, वरच्या लोकांना पाऊस कमी झाला तरी हरकत नाही, खालचं पाणी झालं पाहिजे. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि जेव्हा ही कमिटी आली आणि मेंढेगिरी स्थापन झाली त्या कमिटीवर वेगवेगळ्या लोकांनी आक्षेप निर्माण घेतला होता, आक्षेप केला होता आणि त्यांनी हा जो अहवाल निर्माण केला तो मुळात चुकीचा अहवाल आहे आणि त्या चुकीच्या अहवालामध्ये बदल व्हावा ही आज पाणी परिषदेच्या वतीने मी मागणी करते. ही अत्यंत रास्त मागणी आहे. आज 11 तारीख आहे. आजच्या मागच्या वर्षी श्रीरामपूरमध्ये 823 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि आजच्या दिवशी श्रीरामपूरमध्ये पावसाचे इरिगेशन ऑफिसमध्ये सकाळी मी फोन करून विचारलं की नोंद किती आहे तर 419 मिलीमीटर पावसाची नोंद आजच्या दिवसाची आहे. म्हणजे मागच्या वर्षी 823 म्हणजे आपला निम्माच पाऊस यावेळेस पडलेला आहे. मागच्या वर्षी पण 100% धरण भरलं होतं, यावर्षी पण 100% धरण भरलेलं आहे. परंतु मागच्या वर्षी कमी जास्त पाऊस असल्यावर सुद्धा आपल्याला यावर्षी पाणी द्यावं लागतंय. आणि आणखीन महत्वाची एक गोष्ट अशी झालेली आहे की जे आपण आवर्तन घेतो त्याच्यातलं एक आवर्तन आपण ज्यांना मागे घेतलेलं आहे त्या आवर्तनाचं पाण्याचा हिशोब आपल्या येणाऱ्या पाण्याच्या हिशोबामधून तो वजा होणार आहे. म्हणजे ते आपलं आता जे घेतलेलं आवर्तन आहे तो आपल्या येणाऱ्या आवर्तनामधून खर्च झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ही बंद झाली पाहिजे आणि ह्या अहवालावर आपण खूप मोठ्या प्रमाणे आक्षेप घेतला पाहिजे. उन्हाळ्यात मार्च ते जून मध्ये 3 रोटेशन, रबी ऑक्टोबर ते जानेवारी 2 रोटेशन आणि असे रोटेशन घेत असताना आपल्याला शेवटच्या रोटेशनला पाणी पुरणार नाही. आपल्याला असं सांगितलं होतं की ओझर बंधारा जो आहे, संगमनेर तालुक्यामध्ये जो ओझर बंधारा बांधलेला आहे तिथे डावा आणि उजवा कालवा आहे. डाव्या कालव्याचं पाणी श्रीराम तालुक्याला मिळतं तर ते आपल्याला जवळजवळ 50% पाणी आपल्याला मिळावं असे आपली पद्धत आहे. परंतु आपल्याला किती पाणी मिळतं? अशोक ताना आमदार साहेबांच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्याला पत्रकार बंधूनही हा प्रश्न महत्वाचा आहे की श्रीरामपूर तालुक्याला किती पाणी मिळतं याची मोजणी व्हावी आणि आम्हाला किती पाणी वापरायला दिलेलं आहे हे आम्हाला लेखी द्यावं. इरिगेशन ऑफिसला सूचना करावी की किती पाणी श्रीरामपूर तालुक्याला मिळालेलं आहे, किती आमचं बाकी आहे हे बघावं. जो डावा कालवा आणि उजवा कालवा आहे त्यातून जे पाणी निघतं तर त्या पाण्यामध्ये लाईनिंग केली पाहिजे, अस्तरीकरण केलं पाहिजे. जे पाणी मिळतं त्यातलं 50% पाणी हे वाया जातं आणि उरलेलं पाणी आजूबाजूचे शेतकरी ते पाणी घेतात जे माझ्या हक्काचं पाणी आहे, जे माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे, ते वरचे शेतकरी चोरून पाणी घेतात तर त्याच्यावर काहीतरी कार्यवाही पूर्णता झाली पाहिजे. जवळजवळ 1000 कोटी रुपयाची नियोजन सरकारचं चालू आहे डावा आणि उजवा कालवा दुरुस्तीसाठी. 1000 कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे. मग त्याचं काम करत असताना कोणत्या माणसाला काम देतो आणि त्याला किती शेतकऱ्याचे तळमळ आहे हे बघितलं पाहिजे आणि ते काम अत्यंत सुव्यवस्थितपणे झालं पाहिजे. जर असं काम झालं नाही आणि ते परत पैसे मिळणार नाहीत आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही आहे त्या पाण्याचं तर त्याचा फार मोठा फटका आपल्याला बसू शकतो. त्यानंतर एक मोठी गोष्ट दादा आपण इथे घेतली पाहिजे, जिथून दादा इथे बसले, मोठ्या दादा इथे बसले, एक मोठी गोष्ट घेतली पाहिजे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून पण केलं पाहिजे. आपण जलसाक्षरता केली पाहिजे. अनुदानी एक कुठलाही रोप असलं तर त्याचा रूट झोन असतो, त्या रूट झोनच्या आजूबाजूचं पाणी तो रूप ऑब्झर्व करतो, शोषून घेतो आणि झाडाला देतो. पण रूट झोनच्या खाली गेलेलं पाणी हे वाया गेलेलं असतं आणि आपला शेतकरी हा बांधलाही पाणी देतो, डायरेक्ट ऊसाला पाणी सोडतो, ड्रिपने पाणी सोडत नाही. जे उरलेलं पाणी असतं ते वाया करतात. आपल्याला जे पाणी मिळणार आहे आता याच्या पुढे प्रत्येकाच्या शेतामध्ये शेतकरी असलं पाहिजे, वीर भरून झालं पाहिजे आणि हे पाणी आपण जास्तीत जास्त पद्धतीने वापरू याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि जर ते केले नाही तर उद्या आपल्याला लढायला माणसे मिळणार. ही गोष्ट सगळ्यांनी महत्वाची आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. आणि अत्यंत जिवाईचा प्रश्न आहे. शेतकरी वाचला तर व्यापार वाचेल, व्यापार वाचला तर सगळं तालुका वाचणार. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. शेतकरी आपण कृषी समाजामध्ये राहतो, आपला देश कृषी प्रधान आहे, त्यामुळे शेती हा आपला महत्वाचा आहे आणि त्याच्यावर व्यवस्थितच काम झालं पाहिजे. आणि आताच आपण मी हा अहवाल वाचला आणि येत असताना
दादा असं म्हटलं की जो ताके दादाने अहवाल वाचला त्याला तुम्ही अनुभवतच द्या आणि त्याच्यासाठी उभे राहा. मी म्हटलं ज्याला अनुभवत नाही तो विषय तर आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ताके दादांकडनं तो वाचून घेतला, तो घेतला आणि तो वाचला. त्याचं मला लक्षात आलं की अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विस्तृत पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. मराठा जनता विकास परिषद हे खूप महत्वाची गोष्ट सांगते आणि आदरणीय पत्रकार बंधूंना सांगते की तुमची नैतिक जबाबदारी आहे. मी एवढी मोठी नाही की पत्रकारांना नैतिक जबाबदारी सांगायची, परंतु आपली खरोखर एक नैतिक जबाबदारी आहे. आपल्याला मराठवाडा जनता विकास परिषद यांनी एक केस टाकलेली आपल्याला,